शाहीचा हल्ला करणाऱ्या लोकांच्या घरात घुसून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर कसं द्यायचं हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कर्मठ कार्यकर्त्याला चांगलं माहिती. महात्मा ज्योतिबा फुले, विश्वभूषण राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चुकीचं विधान, अपमानजनक विधान या राज्याचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं आणि त्याचा विरोध म्हणून बहादूर भीमसैनिकांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे त्या नालायक चंद्रकांत पाटलाच्या तोंडावरती काळी शाई फेकली, त्याला त्याची लायकी दाखवली. याचा समर्थन समाजातील प्रत्येक स्तरातून झाली कारण त्या बहादूरांनी हिंमत केली. चंद्रकांत पाटलावरती शाही फेक झाली म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक मुंबईचा आमदार राम कदम म्हणतोय की ज्यांनी शाही फेक केली त्यांच्या घरात घुसून मारू. मी आज इथून राम कदमला आवाहन करतो की राम कदम, तू जर खरंच एका बापाची औलाद असेल तर त्यांच्या घरात सोड, त्यांच्या घराच्या आजूबाजूला तू किंवा तुझे कुत्रे तुम्ही फक्त फिरून दाखवा. राम कदम, मुंबईत राहणं तुला मुश्किल करून टाकू, अवकाशीत राहायचं, ही ऍक्शनला रिएक्शन भेटले. जर चंद्रकांतला माती खाल्ली नसती तर माझ्या बहादूर भीम सैनिकांनी त्याच्या तोंडावरती शाही फेकली नसती. राम कदमने आरामखोराने अवकाशीत राहावं, त्याला वाटत असेल सत्ता त्यांची असेल, अरे फाट्यावर मारतो या सत्तेला. राम कदम दीड फुट्या अवकाशीत राहा. जर त्या मुलात ज्यांनी शाही फेकली त्यांच्या कुटुंबियांना जर त्रास झाला, त्यांच्या घरात जर घुसून कुणी धिंगाणा घालायचा प्रयत्न केला तर तो या महाराष्ट्रातून सामाजिक आणि राजकीय पटलावरून संपून गेला समजा. जय भीम.